दूताचा मरियेला संदेश, प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणांच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणांच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणांच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व कृताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो आणि मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 5. प्रभुला स्तवा हो आहे तो चांगला, दयाच्या प्रेमाला अंत नाही. इजरायलच्या त्याच्या प्रेमाला हो पार नाही. प्रभु चाहदीस करा जय घोष आनंद जनोष. हे मिसा स्वर्गवासी आल्बर्ट अंतोन डिकोना यांच्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. आपण प्रत्येकांच्या हितूंसाठी सुद्धा या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आज 23 जून संत योहान बाप्तिस्ता याचा सोहळा आपण 24 जून ह्या दिवशी साजरा करीत असतो. मात्र यंदाच्या उपासना वर्षानुसार उद्या आपण येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सोहळा साजरा करत आहोत आणि त्यामुळे दोन सण एकत्र सण साजरे करण्याऐवजी आज आपण ख्रिस्तसभा संत जॉन बाप्तिस्ता ह्याचा सण साजरा करत आहे. उद्या येशू हृदयाचा सोहळा साजरा करत आहे. संत योहान बाप्तिस्ताने प्रभूच्या आगमनाची घोषणा केली आणि त्याद्वारे प्रभूसाठी मार्ग तयार केला आणि जरी त्यांनी पश्चातापाचा संदेश दिला तरी देखील तो प्रभू नव्हता किंवा तो स्वतः देव नव्हता हे त्याने जाहीरपणे सांगितलं की मी देवाच्या आगमनाची तयारी करत आहे, मी देव नाही आहे. त्याची वृद्धी व्हावी, माझा ऱ्हास व्हावा हा नम्रपणा त्याच्या अंगी होता आणि त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी त्याने पार पाडली, त्याने पूर्ण केली आणि शेवटी त्याला हेरोद राजाद्वारे त्याला मृत्यूची शिक्षा आली. त्याचं धड शरीरापासून आणि त्याचं डोकं शरीरापासून वेगळं करण्यात आलं. त्याने जणू काही प्रभूसाठी रक्तसाक्षीत्वाचं मरण स्वीकारलं. त्याचा जन्म सोहळा आपण साजरा करत आहोत. त्याच्या मध्यस्थीने प्रभूसाठी आपल्याला देखील मार्ग तयार करता यावा म्हणून या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, प्रभूकडे क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. हे प्रभू, आम्हावर दया कर.
हे प्रभु येशू तू आम्हाला सत्याचे दर्शन घडविलेस, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे प्रभु येशू आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस, हे प्रभु आम्हावर दया कर। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। परम ईशाला स्वर्गंत गौरव सज्जनन देव शांति देवो आम्ही तव स्तुति करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुखे नीता प्रभु देव पीत्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली मान हो तो ऋणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनक नंदना परेशा को करा प्रभु दुख हारा जग पाप हारी दयामवरी करी त्वरा पतित पावना जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुची अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्यसह परम पवित्र तुची प्रभुवर तुची एक थोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गंत गौरव सज्जनन देव शांति देवो सज्जनन देव शांति देवो। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वर आमच्या सर्वसमर्थ बापा, संत योहान बाप्तिस्ताची वाणी आम्हाला पश्चाताप करण्यास हाक घालत आहे व प्रभु येशूकडे जाण्याचा मार्ग दाखवित आहे, त्याचा संदेश अंतकरणात घेण्यास आम्हाला सिद्ध कर। पापांपासून दूर वळण्यास व सुवार्तेतील जीवनामृत प्राशन करण्यास आम्हाला समर्थ कर। ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन। द्वीपानो माझे ऐका, दूर दूरच्या राष्ट्रानो कान द्या। मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले। मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले। त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले। त्याने मला आपल्या हाताच्या छायाखाली लपवले। त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले। तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस। मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच आणि निरर्थक वेचले। तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे। मी याकोबला त्याच्याकडे परत आणावे,
त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडवले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला आणि जो माझा देव माझे सामर्थ्य झाला, तो परमेश्वर म्हणतो, याकोबच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलच्या रक्षिलेल्या लोकांस परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे, यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे नेमतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद सूत्र. प्रतिसाद. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. हे परमेश्वरा, तू मला पारखतोस, तू मला ओळखतोस, माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस, तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस, माझा एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. अद्भुत रीतीने माझी घडण झाली होती. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पौल म्हणाला, देवाने आपल्या पूर्वजांना राजा होण्यासाठी दावीत उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की यशयाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनारूप इस्रायलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चातापाच्या स्नान संस्काराची सर्व इस्रायल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, मी कोण आहे म्हणून तुम्हाला वाटते, मी तो नव्हे, तर पहा, ज्याच्या पायातील वाहना सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्या मागून येत आहे. अहो बंधुजन हो, आब्राहमच्या वंशातील पुत्रांनो आणि तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला ह्या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. बालका, तुझ्या परत्पराचा संदेश रा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील. हालेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुंता करण्यास आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते, परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे. ते तिला म्हणाले, ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.
मग ह्याचे नाव काय ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. यावरून त्यांच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले, हा बाळक होणार तरी कोण, कारण प्रभू त्याच्याबरोबर होता. ते बालक वाढत गेले व आत्म्यात बलवान होत गेले आणि इस्रायलला प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. संत योहान बाप्तिस्ता याचा जन्मोत्सव हा सोहळा म्हणून साजरा केला जातो. तसं पाहिलं तर आपण सोहळा हा दर रविवारी साजरा करतो. जो ईस्टर आपण ईस्टरच्या सणाच्या दिवशी साजरा करतो, दर रविवार आपण प्रभूच्या पुनरुत्थानाचा सोहळा म्हणजेच मिनी ईस्टर साजरा करतो. त्याचं स्वरूप आजच्या ह्या संत योहान बाप्तिस्ताच्या जन्मदिवसाला देण्यात आलेलं आहे. तीनच वाढदिवस संपूर्ण उपासना वर्षामध्ये ख्रिस्तसभा साजरे करते. अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा आपण साजरा करत असतो. पवित्र मरियेचा, जी देवाची आई झाली, तिचा जन्मोत्सव आपण 8 सप्टेंबर रोजी साजरा करतो. आणि योहान बाप्तिस्ता, ज्याने प्रभूच्या आगमनाची घोषणा केली, त्याचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आणि तो जूनमध्ये फक्त याच तारखेला म्हणजे 24 तारखेला जो उद्या असतो, मात्र ह्यावर्षी उपासना वर्षामध्ये एक दिवसाचा बदल करून तो आजच्या दिवशी साजरा केला जातो. आणि हा प्रश्न अनेकांना जगामध्ये पडलेला असतो की योहान बाप्तिस्ता काय देव होता का, तर त्याचा मग एवढा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात का साजरा केला जातो. सोहळ्यासाठी स्वीकारलेली तारीखसुद्धा दुसऱ्या महत्त्वपूर्ण ख्रिस्ती सोहळ्याच्या संदर्भात ती मोजली जाते. 3 महिन्यापूर्वी आपण 25 मार्च रोजी दूताचा मरियेला संदेश हा सण आपण साजरा केला. म्हणजेच त्या दिवशी पवित्र मरिया प्रभू येशूसाठी गर्भवती झाली हा दिवस आपण साजरा करतो. आणि आजच्या दिवशी म्हणजे 3 महिन्यांनी योहान बाप्तिस्ताचा जन्म झाल्याचा आपल्याला ख्रिस्तसभा दाखवते. म्हणजेच अलिशिभा मरियेच्या आधी ही गर्भवती होती हे देखील आपल्याला दाखवून दिलं जातं. आपली धन्यकुमारी पवित्र मरिया देवाच्या वचनाला प्रतिसाद देते. त्याचप्रमाणे जखऱ्या आणि एलिझाबेथ हे देखील देवाची जे वचन त्यांना येतं ते दोघं वृद्ध होते, आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. आणि जखऱ्या हा याजक होता आणि त्याच्या याजकाची भक्ती करण्यासाठी किंवा धूपारती देण्यासाठी त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा तो प्रार्थना करत असे देवाकडे. आणि अर्थात त्या दोघांना, आपल्याला देखील आपण जेव्हा असे काही प्रार्थना पण करतो की हे आता काही पूर्ण होणं शक्य आहे का, काही काही आजार असे असतात की ते आजार आपल्याला माहिती असतं की डॉक्टरने सांगितलेलं असतं की काही दिवसांचा अवकाश किंवा काही दिवस मिळतील किंवा काही तास, आणि त्यानंतर आपण पाहतो की तो मनुष्य त्या आजारातून पूर्णपणे बरा होतो. म्हणजे जे शास्त्र सांगतं तसंच एलिझाबेथ आणि जखऱ्या ह्यांच्या बाबतीत ते वयातीत झाले होते, वयोवृद्ध झाले होते, आणि त्यामध्ये त्यांना मुलबाळ होणं तसं पाहिलं तर मानवी बुद्धीला न पटण्यासारखं होतं. परंतु त्याची प्रार्थना होती, देवाने त्याची प्रार्थना ऐकली. देवाला जे ह्या जगामध्ये करायचं आहे, ज्या पद्धतीने त्याची योजना राबवायची आहे, ज्या पद्धतीने त्याचा मार्ग आपल्याला दाखवायचा आहे, कारण त्याचे मार्ग निराळे आहेत, आपले मार्ग निराळे आहेत. आणि एलिझाबेथ गर्भवती होते आणि ते वयातीत असल्यामुळे, वयोवृद्ध असल्यामुळे जेव्हा हे मरियेला समजतं तेव्हा मरिया तिच्या मदतीला धावून जाते. स्वतःचा विचार करत नाही, अगदी योहान बाप्तिस्ताचा जन्म होईपर्यंत मरिया एलिझाबेथबरोबर राहते आणि त्यानंतर मग ती आपल्या घरी नाझरेतात ती परत येते. योहानाच्या वाढदिवसाचं आनंददायक महत्त्व त्याच्या हिब्रू भाषेतील अर्थाशी जोडलं जातं. त्याचं नाव योहान आणि हिब्रू भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं एहो हानन, म्हणजेच प्रभू कृपाळू आहे.
प्रभु आपल्यावरती कृपा करतो. प्रभुने योहान बाप्तिस्ता करवी त्याच्या पुत्राच्या आगमनाची घोषणा केली, म्हणजेच कृपेचा मार्ग आपल्यासाठी मोकळा केला. लूकच्या शुभवर्तमानामध्ये हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे की योहान बाप्तिस्ताला पाठवताना देव केवळ निसंतान जोडप्यावर म्हणजेच जखऱ्या आणि एलिझाबेथवर नव्हे तर संपूर्ण मानवजातीवर तो कृपा दाखवतो हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये किंवा लूकच्या शुभवर्तमानामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण किंवा वैशिष्ट्य योहान बाप्तिस्ताच्या जीवनामध्ये की 400 वर्षापर्यंत इस्रायली लोकांसाठी संदेष्टा नव्हता, म्हणजे एक प्रकारे देव शांत होता, एक प्रकारे संदेष्टाची वाणी ही शांत झालेली होती, देवाचा आवाज 400 वर्षापर्यंत बंद होता. 400 वर्षांनंतर योहान बाप्तिस्ता जो नव्या करारातील पहिला संदेष्टा जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा म्हणून ओळखला जातो तो यार्देन नदीच्या नदीजवळ वाळवंटामध्ये आला आणि त्याचे दिवस भरल्यानंतर संदेश घोषविण्याची ते जणू काही त्याच्यामध्ये अग्नी बळ संचारलं शरीरामध्ये आणि त्याने पश्चातापाचा आणि जीवनाच्या नूतनीकरणाचा संदेश दिला. चारी शुभवर्तमानकार यामध्ये सहमत आहेत की योहानानेच देवाचा अभिषिक्त प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी मार्ग तयार केला होता आणि म्हणून संपूर्ण ख्रिस्ती परंपरा योहान बाप्तिस्ताचा अग्रदूत येशूचा अग्रदूत देवाचा अग्रदूत म्हणून सन्मान करते. जो देवाकडून आलेला कृपेचा संदेश म्हणून पुढे धावला होता तो योहान बाप्तिस्ता कृपेने आणि सत्याने भरलेला होता. त्याच्याद्वारेच आपल्याला देखील कृपा मिळावी म्हणून मिसामध्ये आपण त्याच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आपण उभे राहूया आणि आपली विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे, त्याचा यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्दी संभवला. त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्तसभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंत काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. अर्पण गीत क्रमांक 76. बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे स्वर्गीय बापा, संत योहान बाप्तिस्ताने आपल्या तारकाच्या आगमनाचे भविष्य सांगितले व तो आल्यावर त्याची लोकांना ओळख करून दिली. त्याचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही ह्या भेटी घेऊन तुझ्या वेदीजवळ आलो आहोत. त्यांचा स्वीकार कर ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो, तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया.
हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या पुत्रासाठी मार्ग तयार करणारा संदेष्टा योहान बाप्तिस्ता याचा सन्मान करत असताना तुझा आम्ही जयघोष करतो. योहान बाप्तिस्ताला तू सर्व मानवांमधून निवडून घेतलेस आणि त्याला विशेष कृपा प्रसादाने चिन्हांकित केलेस. मनुष्याचे तारण इतक्या जवळ आले होते की त्यांनी आपल्या आईच्या उदरात आनंदाने उडी मारली. त्याच्या जन्मामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. यज्ञबळी जगतारक ख्रिस्त याचे दर्शन घडविण्यासाठी सर्व संदेष्टांमधून तू योहान बाप्तिस्ताची निवड केलीस. बाप्तिस्माचा दाता प्रभू ख्रिस्त त्याला त्याच्याच स्पर्शाने पावन झालेल्या पाण्याने त्याने बाप्तिस्मा दिला. तुझ्या पुत्राची साक्ष देण्यासाठी त्याने हौतात्म्य पत्करले. म्हणूनच स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा तुझा गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्ग धरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गान भांतरा परम ईशाचा पावन जय 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 कार प्रभुचा यशो गीत गान भांतरा पावन पावन पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. श्रद्धेचा या पुनरुच्चार. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुलाही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे.
आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत योहान बाप्तिस्तासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो। प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण विश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो। आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती देऊया। जगाची पापे दूर करणारे हे देवाचं कोकरू पहा। ह्या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य। प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। शरीर गायन गीत क्रमांक 110।
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत योहान बाप्तिस्ताने परमेश्वराच्या कोकराच्या आगमनाचे भाकीत सांगितले. त्याच्या सणाच्या दिवशी तू ख्रिस्त शरीराद्वारे आमचे नूतनीकरण घडवून आणले आहेस. नवजीवन देणाऱ्या तुझ्या पुत्राचे व आमच्या तारकाचे आम्हाकडून योग्य स्वागत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य करतो. परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठविण्यात येत आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. कुटुंब सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आज संध्याकाळी विशेष मिसा युवकांसाठी आणि प्रबोधन त्यांच्यासाठी होईल. उद्या संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसा आणि प्रबोधन होईल. शेवटचे गायन गीत क्रमांक 162.